छायाताई पडसलकर, विठ्ठलजी दोरगे, आपण सर्वजण खरतर अनेक दिवस मला सुरेश भाऊ खूप वेगवेगळे जण सांगत होते की नेमगाव केतकी मध्ये एक कार्यक्रम करायचा आहे, बरं ना? म्हणजे माग नेमगाव केतकीला आलो होतो तो शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आलो होतो आणि पुन्हा नेमगाव केतकीला येत असताना शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी बरेच जण आजूबाजूला होते, त्यातले अनेक जण आता आजूबाजूला नाहीत। म्हणजे बाजूची माणसं गेली पण तेव्हा शिवस्वराज्य यात्रेसाठी आलो होतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या भावनेने आलो होतो। आता आजूबाजूची माणसं बदललीत पण आलोय त्याच तत्वासाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी शिकवण दिली होती, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्याची असेल, दूध उत्पादक शेतकऱ्याची असेल, डाळी उत्पादकांची असेल, ऊस उत्पादकांची असेल, हे मोदी सरकार 25 लाख कोटी रुपयांची मोजक्या उद्योगपतींची कर्ज माफ करतं, पण आमच्या शेतकऱ्यांचं काही हजार रुपयांचं कर्ज माफ होत नाही। एका वर्षभरात, गेल्या वर्षभरात, आता नवीन वर्ष साजरं करतील लोक, पण नवीन वर्ष साजरं करत असताना या महाराष्ट्रातल्या 2066 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि महाराष्ट्राचं सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहोत। विचार करा, कांद्याची निर्यात बंदी होऊन आज जवळपास 22 दिवस आलेत, पण सरकारच्या एकाही प्रभावशाली मंत्र्यानं ही गोष्ट ठणकावून सांगितली नाही की निर्यात बंदी उठवा। जवळपास 80% दूध उत्पादक शेतकरी हा खासगी दूध संस्थांना दूध घालतो, पण सरकार फक्त ज्या सहकारी दूध संस्था यांना दूध घालणाऱ्या लोकांनाच 5 रुपयाचं अनुदान देत। आणि मग तुमच्या मनात प्रश्न पडत असेल, एवढे मातब्बर मोठमोठे नेते जे सत्तेत सुद्धा सामील आहेत, असे नेते मान वर करून सरकारला जाब का विचारत नाहीत? तुमच्या सारखा मलाही प्रश्न पडला होता ना। आता आमच्या सहकाऱ्यांनी जेव्हा पोवाडा सादर केला तेव्हा या पोवाड्यातून या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं झालं। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी सांगत असताना वतनदारांचा जरूर उल्लेख केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सगळ्यात जास्त विरोध जर कोणी केला होता तर तो मुघलान इतकाच, मुघलांना जाऊन मिळणाऱ्या वतनदारांनी केला होता। का होता वतनदारांचा विरोध? आपली वतन जाऊ नयेत, आपल्या वतनावर काहीतरी गदा येऊ नये म्हणून वतनदार, जी कोणती शाही असेल, आदिलशाही असेल, मुघल शाही असेल, सगळ्यांशी हात मिळवणी करायला तयार होते, पण स्वराज्यामध्ये वतनदारी नव्हती, त्यामुळे स्वराज्यात सामील व्हायला कोणी तयार नव्हतं। आणि मग या वतनदारांची परिस्थिती काय व्हायची, वतनदारांची परिस्थिती काय होती याचा विचार करा। जेव्हा अफजल खानानं स्वराज्यावर हल्ला केला, या स्वराज्यावर हल्ला केल्यानंतर जेव्हा अफजल खानानं तुळजापूरच्या मंदिरावर आक्रमण केलं, तुम्हाला काय वाटतं औरंगजेबाच्या अफजल खानाच्या फौजेत जे सरदार होते, मग मंबाजी भोसले असतील, नाईकजी पांढरे असतील, बाजी घोरपडे असतील, यांची मनगट शिवशिवली नसतील, यांचं रक्त सळसळलं नसेल? रक्त त्यांचंही सळसळत होतं, मनगट त्यांची शिवशिवत होती, पण झूल वतनदारीची पांघरलेली होती, मान मांडलिकत्वाच्या ताब्यात दिली होती, त्यामुळे अफजल खानाला नजर उचलून बोलण्याची परिस्थितीच नव्हती। बाबा तू असं का करतोयस? हा इतिहास पुन्हा जागवण्याचं कारण असं आहे की हीच परिस्थिती आज आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची झालीय का? झूल वतनदारीची पांघरलेली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारला जाब विचारण्याची हिम्मतच विसरून गेलेत। का आमची कांद्याची निर्यात बंदी करता आहात? का आमच्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत नाही आहात? कारण असं म्हणतात, असं म्हणतात की जर लाचारीनं मान पायाकडे झुकली तर नजरेला नजर देऊन प्रश्न विचारता येत नाही। अशी परिस्थिती निर्माण झाली की काय हा प्रश्न आहे। आणि आज खरंच योगायोग, म्हणजे सावतामाळी महाराजांच्या मंदिरामध्ये जेव्हा शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी बोलतोय
म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी। हे ज्या संत शिरोमणी सावतामाळी महाराजांनी सांगितलं त्यांच्या मंदिरामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा विषयी बोलतोय म्हणजे ही जी कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबीर या सगळ्यामध्ये माझा हरी आहे माझा पांडुरंग आहे या कर्मात माझा पांडुरंग आहे। म्हणजे अरण इतकं पंढरपूर पासून जवळ असून संत शिरोमणी सावतामाळी महाराज पंढरपूरला पंढरीच्या दर्शनाला गेले नाही तर आपल्या कामात रममान होणाऱ्या या संत शिरोमणीकडे पाहून पंढरीचा पांडुरंग दर्शन देण्यासाठी अरणला आला। ही कर्माची महती, ही शेतकऱ्याच्या कष्टाची महती ही संत शिरोमणी सावतामाळी महाराजांनी घालून दिली आणि आज त्याच शेतकऱ्याच्या कष्टाचा वारंवार अवमान कोण करत असेल तर हे केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार करतं। म्हणजे संसदेमध्ये महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी काय नेमकी मागणी करत होतो, निर्यात बंदी विषयी बोला, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी बोला। केंद्रातल्या सरकारला जेव्हा सुप्रियाताई आणि मी ही मागणी करत होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणं हा गदारोळ वाटला आणि त्यांनी निलंबन केलं आमच्या दोघांचं। आपण काय म्हणतो की स्त्री ही शक्ती आहे। म्हणजे सुप्रियाताई ज्यावेळी पार्लमेंटमध्ये बोलतात संसदेमध्ये बोलतात तेव्हा पिनड्रॉप सायलेन्स असतो आणि ज्यांना सलग 8 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे 2 महासंसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे अशा खासदाराचं जेव्हा निलंबन होतं मी पाहत होतो या गोष्टीकडे सोबत निलंबन झालं होतं पण मी कायम असं म्हणतो की महाराष्ट्राच्या माझ्या प्रत्येक माता भगिनीला एक फार मोठा आदर्श लाभला एक फार मोठा वारसा लाभलाय तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वारसा लाभलाय। म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांसारखं मातृत्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं कर्तृत्व आणि पुण्यशोक अहिल्याबाई होळकरांसारखं नेतृत्व या मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या घडीला कोणी चालवत असेल तर त्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे चालवतात आणि जेव्हा त्यांचं निलंबन होतं आणि हे निलंबन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना हे निलंबन होतं तेव्हा एका महत्वाच्या गोष्टीची फक्त आठवण करून देतो। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळी कांद्याचे भाव वाढले होते आपल्या सगळ्यांना आठवत असेल आठवते ना अजून। कांद्याचे भाव वाढल्यानंतर गळ्यात कांद्याच्या माळा घेऊन घालून कोण संसदेत यायचं कुठल्या पक्षाचे नेते कुठल्या जोरात सांगा मीडियाला पण कळू द्या कुठल्या पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून यायचे भाजपचे आणि काय सांगायचे निर्यात बंदी करा शेतकऱ्याचं कंबरड मोडू द्या। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं माझ्या शेतकऱ्याला 4 सुखाचे दिवस येण्याची वेळ आलेली आहे काहीही झालं तरी मी निर्यात बंदी करणार नाही हे ठणकावून सांगणारा नेता जर कोणी होता तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते। आणि आज काय परिस्थिती आज जेव्हा शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईनं या केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केली त्यामुळे या सरकारला फक्त खाणाऱ्यांचं पडले आणि पिकवणाऱ्यांचं नाही असं जरी म्हणत असलो तरी दुसरी वस्तुस्थिती वेगळी आहे। आज डेअरीला दूध घालतो आपण घालतो का नाही भाव काय मिळतो दुधाला 25-26 रुपये आणि पिशवी घ्यायला गेलो दुधाची कितीला पडते 58 रुपयाला 55-56 रुपयाला। म्हणजे तुमच्याकडून दूध घ्यायचं 25 रुपयाला पिशवी येते 55 रुपयाला मधल्या 30 रुपयाचं होतं काय म्हणजे मग हे सरकार नेमकं खाणाऱ्यांचाही विचार करत नाही हे पिकवणाऱ्यांचाही विचार करत नाही हे सरकार फक्त मोजक्या उद्योगपतींचा विचार करतं आणि म्हणून त्यांच्यासाठी 25-30 लाख कोटींची कर्जमाफी होते पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कर्जाचा विचार होत नाही। आणि म्हणून या शेतकरी विरोधी सरकारचा हा बुरखा फाडण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला आणि मोर्चा निघाल्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मळमळायला लागलं। म्हणजे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी घाईघाईने सांगितलं या मोर्चाने काय व्हायचं नाही पण या अध्यक्षांना प्रदेशाध्यक्षांना अजिबात याची फिकीर नाही
की हे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. केंद्रात बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांना हे सांगितलं पाहिजे की आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे सोडवा, आणि हे जर सुटत नसतील आणि सरकारला जर जाग येत नसेल तर या सरकारला जाग करावं लागेल. आणि त्यासाठी या संघर्षात तुमच्या खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता कायम उभा राहील ही तुम्हाला हमी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन.